नमस्कार, मी स्वरूपा स्वरूपा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवते मॅगी, ते पण एका वेगळ्या फ्लेवरमध्ये. तर तो फ्लेवर कोणता आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. करता इथे आपल्याला लागणार आहे 1.5 स्लाइस मॅगी, त्याच्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला, कांदा बारीक चिरलेला, बटाटे बारीक चिरलेले, हे मी उकडून घेतलेले आहेत, वाटाणे घेतलेत, सिमला मिरची घेतली आहे, त्यानंतर पावभाजी मसाला, मीठ, चवीपुरतं मीठ, तिखट आणि तेल. आता सर्वात पहिले आपल्याला ही जी मॅगी आहे ना, ती छान बॉईल करून घ्यायची आहे, जास्त अशी मिळमिळीत पण नाही. मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे ही बॉईल करायची आहे. हे बघा, आता आपली मॅगी अशी प्रॉपर सुटलेली आहे. ही मॅगी आपल्याला 1 ते 2 मिनिटाकरता अशी बॉईल करून घ्यायची आहे. अजून ह्याला 1 मिनिट ठेवूयात, नाहीतर ती कच्ची कच्ची लागेल म्हणून. हे बघा, आता आपली मॅगी झालेली आहे, तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे मॅगी बॉईल करायची. म्हणजे एवढा असा कचवटपणा थोडासा असा असला पाहिजे, एकदम पण कच्ची नाही ठेवायची आहे. आता ही आपण आहे ना गाळून घेऊयात आणि छान. हे बघा, आता आपली मॅगीतलं पाणी मी छान काढून घेतलंय आणि सुकवायचं, म्हणजे त्याला असं एकदम काही सुकवायचं नाही, जास्त फक्त पाणी काढून घ्यायचं. आणि त्याला ना मॅगीला थोडंसं सुटसुटीत राहण्याकरता आपण ह्याच्यावर आहे ना थोडंसं तेल घालून घ्यायचंय, जेणेकरून आपली मॅगी आहे ना छान अशी सुटसुटीत राहते, अशी चिकटत नाही अशी एकमेकाला. हे बघा, अशी हलवून घ्यायची, छान मिक्स करून घ्यायचंय. तर सर्वात पहिले इथे मी टाकून घेते तेल, आणि तेलाबरोबर इथे थोडस तुम्ही बटर पण ऍड करू शकता. हे छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचंय, कारण बटरमुळे काय होणार आहे ना, फक्त तेलामध्ये फक्त बटरमध्ये मसाले पूर्ण परतले जाणार नाहीत, त्यामुळे थोडंसं तेल पण ऍड करायचंय. आता आपलं बटर आणि तेल छान गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण ऍड करूया कांदा बारीक चिरलेला. त्याचबरोबर आता याच्यामध्ये ऍड करायचे टोमॅटो बारीक चिरलेले, सिमला मिरची, वाटाणे आणि बटाटा. हे सर्व छान असं एकजीव करून थोडस नरम पडे पडेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड करायचंय, जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे हे बटाटे सिमला मिरची हे सगळं शिजायला मदत होते. 1-3 मिनिटं झाकण लावून ठेवूयात. हे बघा, आता आपल्या भाज्या आहेत ना छान शिजलेल्या आहेत, थोडासा गॅस स्लो करून घ्यायचाय. आता या सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपण एका मॅशरने छान मॅश करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे सर्व भाज्या अशा एकत्र मॅश करून घ्यायच्या आहेत. तुम्ही ही मॅगी लहान मुलांना असं कधीतरी देऊ शकता, जेणेकरून ते जर भाज्या खात नसतील तर अशा प्रकारे त्यांच्या ह्या भाज्या ज्या आहेत त्या त्यांच्या पोटात जाऊ शकतात. चांगलं आपलं मॅश झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ऍड करूया थोडासा पावभाजी मसाला, थोडस लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ. थोडस तुम्ही पाणी ऍड करू शकता. बघा, मी पाणी ऍड केलेलं आहे ज्याच्यामुळे एकदम सुकं सुकं लागणार नाही. तर हे थोड्या वेळाकरता असं शिजू देऊया. आता आपला मसाला रेडी झालाय. आता आपण जे नूडल्स जे उकडून ठेवले होते ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया.
हे बघा, सो आपली आता पावभाजी फ्लेवरची मॅगी रेडी झाली आहे. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा नवीन नवीन रेसिपी बघण्याकरता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता मी हे एका बाउलमध्ये छान प्रकारे सर्व करून घेते. तुम्ही लहान मुलांना कशा प्रकारे तुम्ही सर्व करू शकता.